गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, दहावी गणित निर्देश भूमिती या प्रकरणामध्ये आपण सराव संच 5.1 मधील सहावं उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. सहाव्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एबीसीडी हे समभुज चौकोनाचे बिंदू आहेत असं आपल्याला दाखवायचं. जर एखाद्या आकृती समभुज चौकोनाचे असेल तर त्याच्या सर्व बाजू कशा असतात, म्हणजे एबी, बीसी, एसी, त्याच्यानंतर एडी, ह्या ज्या बाजू असतात सगळ्या कशा असायला पाहिजेत, एकरूप असायला पाहिजे, सारखे असायला पाहिजेत. म्हणून आपण प्रत्येक बिंदू मधील अंतर काढू आणि ते बिंदू मधील अंतर कसं असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. एबी असेल, बीसी असेल, सीडी असेल किंवा एडी असेल, हे सगळ्याच अंतर जर समान येत असेल त्याचा अर्थ ते समांतर समभुज चौकोन आहे. म्हणून आपण काय करू, अंतराच्या सूत्रानुसार आपण अगोदर याला काय करायचं, एक्स वन, एक्स टू, वाय टू, एक्स थ्री आणि एक्स फोर वाय फोर या पद्धतीने आपण त्याच्या अगोदर मांडणी करून घेऊ. आता बघा, अंतराच्या सूत्रानुसार अगोदर आपण अंतर एबी म्हणलं काढू, म्हणून एबी बरोबर आपण अंतराचे सूत्र आपल्याला माहिती आहे सगळ्याला. आता काय सूत्र, एक्स टू मायनस एक्स वन वर्ग एक्स वाय टू मायनस वाय वन वर्ग. आता एक्स टू ची किंमत किती आहे, एक्स टू आहे मायनस एक, मायनस एक्स वन किती आहे मायनस चार कंसाचा वर्ग. त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये वाय टू किती आहे दोन, वजा वाय वन किती आहे मायनस सात. या पद्धतीची मांडणी करायची, मायनस मायनस प्लस होईल पण चार एक तरी पण वजा राहील, म्हणून एक वजा चार वजा एक किती तरी तीन, तीनाचा वर्ग नऊ. अधिक इथं मायनस मायनस प्लस दोन अधिक सात नऊ, नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक नऊ किती होतात नव्वद. नव्वदचे जर आपण अवयव पाडले तर नऊ जाय नव्वद, म्हणजे नऊचं वर्गमूळ आणि दहा वर्गमुळात जशास तसे. हे आपलं अंतर आलं कोणाचं, एबीचं अंतर आलं तीन वर्गमुळात दहा एक, आपण याला एक नंबर देऊ. त्याच्यानंतर आता बीसीचं अंतर काढू आपण, परत तेच सूत्र वापरायचं आपल्याला. काय घ्यायचं आपल्याला, एक्स थ्री मायनस एक्स टू वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय टू वर्ग. परत आता किमती ठेवूया आपण, एक्स थ्री किती आहे आठ, वजा एक्स टू किती आहे मायनस एक कंसाचा वर्ग करूया आपण. अधिक दुसऱ्या कंसामध्ये वाय थ्री किती आहे पाच, वजा वाय टू किती आहे दोन कंसाचा वर्ग. आता परत मायनस मायनस प्लस आठ एक नऊ, नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आधी काय येईल इथं दोघांची वजा बाकी किती येईल तीनचा वर्ग नऊ. म्हणजेच आता यांची जर बेरीज केली आपण तर किती येते नव्वदचे जर आपण अवयव पाडले तर काय येईल नऊ त्रि नऊ दहा नव्वद, म्हणजे तीन वर्गमुळात दहा. नऊचं वर्गमूळ बाहेर घ्यायचं, ही मांडणी माहिती ना, नऊ गुणिले दहा, नऊ दहा नव्वद होतात, नऊचं वर्गमूळ तीन बाहेर घ्यायचं, दहा जसेच तसेच ठेवायचं. कोणाची किंमत आली, बीसी सुद्धा आला तीन वर्गमुळात दहा. उर्वरित दोन बाजू येतात का बघू आपण. आता घेऊ आपण सीडी, परत ते सूत्र वापरू आपण, एक्स फोर मायनस एक्स थ्री स्क्वेअर प्लस वाय थ्री मायनस वाय वाय फोर मायनस वाय थ्री ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण परत त्याच्या किमती देऊ, चला वाय फोर ची किंमत किती, एक्स फोर ची किंमत पाच वजा आठ कंसाचा वर्ग आधी वाय फोर किती आहे मायनस चार आधी वाय थ्री किती आहे पाच कंसाचा वर्ग. आता परत दोघांच्या बाकी तीन, तीनचा वर्ग नऊ अधिक या दोघांची बेरीज येईल वजा नऊ, वजा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी, म्हणजे परत आपण याच्या अवयव पाडले उत्तर किती येईल तीन वर्गमुळात दहा, जे आपण अगोदर केलेलं आहे का नाही, म्हणून परत मांडणी करायची गरज नाही. याला दोन नंबर द्यायचा, याला तीन नंबर द्यायचा. आता
चार नंबर आपण एडीची किंमत काढूया. एडी चा अंतर काढण्यासाठी एक्स फोर मायनस एक्स वन वर्ग अधिक वर्ग बरोबर. आता एक्स फोर किती आपला पाच वजा एक्स वन किती आहे वजा चार अधिक वाय फोर किती आहे वजा चार वजा वाय वन किती आहे वजा सहा. आता मायनस मायनस प्लस बघा मायनस मायनस प्लस म्हणजे नऊचा वर्ग आधी मायनस मायनस प्लस जरी झालं तरी सात वजा चार किती तरी तीन तीनचा वर्ग नऊ म्हणजे परत तशी दावे पडले की नाही नऊ दोघा तरी नव्वद येईल म्हणून आपण तीन वर्ग मुळात दहा घेऊ. नंबर चार घेऊ याला कोणाची अंतर काढला आपण एडीचं. जर आपण एक दोन तीन आणि जर चारचा विचार केला आपण तर सर्वांचे अंतर कसे येत समान आहे. वरून यांच्यावरून आपण काय म्हणू शकतो एडी बरोबर बीसी बरोबर सीडी बरोबर एडी आहे म्हणून चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे. समीकरणामध्ये आपल्याला एल आणि एम हे दोन बिंदू दिलेले दोन बिंदू मध्ये अंतर सुद्धा दहा दिलेला असेल तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची. अतिशय सोपा अंतराच्या सूत्रानुसार आपण त्याला सोडू. बघा आपल्या अगोदर काय दिलेले एल एम दिलेले बिंदू आहेत. एल एम चा वर्ग हा किती असतो असतो ना एक्स वजा एक अधिक सात वजा एक्स आणि पंधरा वजा सात यांच्या वर्गाच्या बेरीज एवढा असतो. कळलं का? म्हणून काय करू आता एल एम ची किंमत किती देतो म्हणजे अंतर म्हणून आपण दहाचा वर्ग करू. इकडं एक वजा एक्स चा वर्ग अधिक पंधरा वजा सात किती होतात किती होतात आठ म्हणून आठचा वर्ग पंधराचा वर्ग दहाचा वर्ग शंभर आठचा वर्ग चौसष्ट. इकडं आपण वजा करू. आता याची मांडणी आपण काय करायचं ए वजा बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंस वर्ग या पद्धतीने करायची म्हणजे ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग या पद्धतीने करायची. ए चा वर्ग म्हणजे एक चा वर्ग वजा दोन गुणले एक्स म्हणजे दोन एक्स अधिक बी चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग. आज दोघांची वजाबाकी करू आपण किती येईल छत्तीस. इकडचा एक हा इकडं काय करायचं आपल्याला मायनस करायचा म्हणजे इकडे काय राहिले वजा दोन एक्स अधिक एक्स चा वर्ग. आता दोघांची बाकी पस्तीस बरोबर इकडे येत वजा दोन एक्स अधिक एक्स वर्ग. हे एक्स वर्ग आपण अगोदर येऊ वजा दोन एक्स आणि बरोबर चिन्हाचे अलीकडे असलेले पस्तीस आपण इकडे जाऊन काय करू पक्षांतर करू बरोबर काय चिन्ह म्हणजे काय राहिला शून्य. आता वर्ग समीकरण तयार झालं आपण अवयव पद्धतीने सोडू वजा पस्तीस च्या आपण अशा पाडायची की त्याची बेरीज किती पाहिजे दोन सात पाचा पस्तीस मोठा सिग्नल ऋण चिन्ह देऊ. समजलं म्हणजे इथं काय आता एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाच एक्स वजा पस्तीस. आता जोड्या पाडू एक्स बाहेर घेऊ मध्ये काय राहिला एक्स वजा सात अधिक इथं पाच बाहेर घेऊ म्हणजे मध्ये काय राहतील एक्स वजा सात. दोन्ही कंसापैकी आपण एकच कंस लिहित असतो आणि एक्स अधिक पाच एका कंसात लिहितो म्हणजेच एक्स बरोबर सात किंवा एक्स बरोबर ऋण पाच अशा दोन किमती आपल्याला एक्स च्या इथं भेटून जातील. समजलं का? पण अंतर कधी ऋण नसतं म्हणून आपण काय घेणार एक्स बरोबर सात. ओके पाच पॉईंट एक मध्ये आपल्याला शेवटचा आठवा प्रश्न दिला याच्यामध्ये सांगितलेलं की जे बिंदू ए बी सी हे तिन्ही बिंदू आपल्या समभुज त्रिकोणाचे सांगितले. जर त्या समभुज त्रिकोणाचे ते बिंदू असतील तर त्याच्या समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात समान असतात म्हणजे ए बी बी सी आणि ए सी हे जे अंतर डिस्टन्स कसं असायला पाहिजे समान असायला पाहिजे म्हणून आपण प्रत्येकामधला अंतर काढून ते समान आहे काय असं पटवून बघू. म्हणून आपण अंतराच्या सूत्रानुसार काय अंतराचे सूत्र सूत्रानुसार अंतराचं सूत्र अगोदर आपण ए बी मधील अंतर काढू. वर्गमुळामध्ये आपण याला एक्स वन वाय वन एक्स एक्स थ्री वाय थ्री घ्यायचं. बघा एक्स टू किती आहे आपला वजा एक्स वन चा वर्ग अधिक वाय टू
वजा वाय वनचा वर्ग या पद्धतीने आपण त्याची मांडणी करून घेऊ. एक्स टू किती आहे? एक्स वन कंसाचा वर्ग आधी. वाय टू किती आहे? सहा वजा दोन कंसाचा वर्ग. एक वजा एक किती येतील? शून्याचा वर्ग शून्य होतो, याची गरज नाही. सहा वजा दोन किती होतात? चारचा वर्ग सोळा. सोळाचा परत वर्ग म्हणून काढू आपण. किती? चार. म्हणजे ए बी याचं डिस्टन्स किती आलं? चार एक. आपण एक नंबर दिला. त्याच्यानंतर आता बी सीचा काढू आपण तसंच. परत ते सूत्र लिहायचं आपल्याला. एक्स थ्री मायनस एक्स टू वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय टू स्क्वेअर. एक्स थ्री किती आहे? ही एक्स थ्रीची पूर्ण किंमत आहे. वजा एक अधिक ती दोन वर्ग मुळात तीन चा तीन. त्याच्यानंतर मायनस एक्स टू किती आपला? एक चा वर्ग अधिक वाय थ्री किती आहे? चार वजा वाय टू किती आहे? सहाचा वर्ग. बघा प्लस मायनस कॅन्सल झाल्याच्यानंतर दोनचा वर्ग चार वर्गमुळात तीनचा वर्ग किती येईल? तीनच येईल. वर्ग वर्गमूळ कॅन्सल होईल. अधिक इथं किती जवळ की वजा दोन. वजा दोनचा वर्ग चार. आता बघा चार अधिक बारा अधिक चार किती होतात? सोळा. वर्गमुळात सोळा याचं वर्गमूळ किती निघाल? चार. म्हणजे बी सी सुद्धा किती आला? चार. बी सी आला चार. तसंच आपण काय करू? ए सी काढू. ए सी बरोबर काय सूत्र लिहिलं आपण? एक्स थ्री मायनस एक्स वन चा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय वन चा वर्ग. परत एक्स थ्री किती आहे? एक अधिक दोन वर्ग मुळात तीन वजा एक्स वन किती आहे? एक अधिक वाय थ्री किती आहे? चार वजा वाय वन किती आहे? दोन वर्ग. आधीने सुद्धा प्लस मायनस कॅन्सल करू. दोनचा वर्ग चार वर्गमुळात तीन वर्ग कटून जातील त्याचे बरोबर. त्याच्यानंतर इथं जवळ सुद्धा की दोन दोनचा वर्ग चार. इथं पण आपण चार त्रिक बारा, बारा आणि चार सोळा. सोळाचे वर्गमूळ चार. म्हणजे इथं एसीचं डिस्टन्स सुद्धा किती आलं? चार. आता आपण जर खरं पाहिलं तर याला तीन नंबर देऊ आणि याला दोन नंबर देऊ. म्हणजे एक दोन तीन वरून आपण असं म्हणू शकतो की काय म्हणू शकतो आपण? त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे.